ह्या काय माणुसकी याला म्हणता येऊ शकत नाही. हे तुम्ही पाहता ह्या टँकरमधून दूध ओसंडून त्या लिकेजमुळं अक्षरशः जसा पावसामुळे पूर येतो तसा त्या रस्त्यावर दुधाचा पूर आलेल्याचं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसतंय. मित्रांनो, येथे येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी देखील तुम्ही पाहताय, वाहनं पाहताय, ती लोकं मात्र तमाशा पाहतायत, शूटिंग करतायत आणि निघून जातायत. पण ते दूध वाहून जाताना त्या दुधाला काहीतरी कशाप्रकारे थांबवता येईल याच्यासाठी कोणीही प्रयत्न करताना आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत नाही. येथे मात्र हा टँकर चालक आहे तो मात्र तिथे वाहून जाणाऱ्या दुधाला थांबवण्यासाठी तिथे प्रयत्न करताना तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय. काही केनं काही डबा आणतोय, त्या डब्यामध्ये दूध साठवण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याला भीती आहे पुढे आपल्याला साहेबाला उत्तर द्यायचं आहे आणि साहेबाला जर ते पटलं नाही तर आपल्याला ही शिक्षा होऊ शकते. त्यामुळे तो सैरा वैरा पळताना तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय. काही करून ते दूध त्याला थांबवायचं आहे पण शेवटी त्याच्या हातात ते शक्य नाही, कारण त्याचा वाहता प्रभाव, दुधाचा वाहता प्रभाव हा त्याला रोखू शकेल असं वाटत नाही. अशावेळी तो वेगवेगळ्या पद्धतीनं त्या लिकेजमध्ये काहीतरी घालण्याचा प्रयत्न करतोय, दूध थांबवण्याचा प्रयत्न करतोय, पण ते त्याला शक्य होत नाही. पण मित्रांनो, इथे एक दोन चार गाड्या तुम्हाला येताना जाताना दिसल्या, काही जण त्याचं शूटिंग करत होते. त्यांनी जर ठरवलं असतं तर नक्कीच त्या टँकर चालकाची नक्कीच त्यांनी मदत केली असती. तो किती घाबरला असेल याचा आपण कधी विचार केला नसेल. शेवटी त्यानं जाणूनबुजून केलेलं नाही, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून ते टँकरमधील दूध लिकेज होऊन ओसंडून वाहत जात होतं. त्याला आता काही दोष देऊन उपयोग नाही, पण ते मालकाला पटणार नाही. मालक तर म्हणणार आहे ना गाडी कशाला तरी ठोकली असणार, त्यामुळे त्याला ती शिक्षा ती होऊ शकते. पण आपलं काम होतं आपण पाहिलं आहे, थोडा का होईना पण आपण प्रयत्न करायला पाहिजे होत. त्या टँकरमधून दूध ज्यावेळी वाहून जात होतं त्यावेळी त्याला मदतीचा हात देण्यासाठी आपण पुढं सरसावलं पाहिजे होतं, त्याला देखील बरं वाटलं असतं आणि त्यातनं काहीतरी तोडगा निघाला असता. पण नाही, आपल्याला ते करायचंच नाही. पुढचा कधी अडचणीत सापडतो आहे, आपण कधी मोबाईल काढतो आहे आणि कधी शूटिंग करतो आहे, कधी आपल्याला व्ह्यूज येते त्यातून कधी आपण व्हायरल होतो आहे, अशा प्रकारची आता मानसिकता आपल्या लोकांमध्ये पाहायला मिळते. या मोबाईलमुळे ही माणुसकी संपली असं वाटतं आहे, कारण की माणूस हा टपलेला असतो आहे, कोण कधी अडचणीत सापडतो आहे. जर अडचणीत सापडला नाही तर तो मदत कसा करणार, आणि नेमका मोबाईल ऑन असतानाच माणूस हा मदत करत असतो, पण इथे मदत शक्य झाली नाही. असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. मित्रांनो, त्या टँकर चालकासाठी खूप खूप वाईट वाटते, बिचारा एकटा काय करू शकणार होता. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि SS Sport चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.